गेल्या महिनाभरापासून परतीच्या पावसानं सर्वत्र धुमाकूळ घातलाय. भात पिकाचं आगार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सांगलीच्या शिराळा तालुक्यातही जोरदार पाऊस कोसळलाय. या पावसानं सोयाबीन, भात, भुईमुग यासह इतरही कडधान्यांचं आतोनात नुकसान झालंय. यंदाचा खरीप किती वाया गेलाय आणि किती हाती लागलाय ऐकूयात शिराळ्याच्या शेतकऱ्यांकडून. नाव मानसिंग खाचाबा पाटील, राहणार करमाळे, तालुका शिराळा, जिल्हा सांगली. भात पिकाचं चालू वर्षी म्हणजे सरासरी 60% नुकसान झालेलं आहे, 60%. आणि म्हणजे अति पाऊस काळ जास्त झाल्यामुळं सोयाबीन ही पिकं गेलीतच म्हणा. भुईमुंगाचं पीक हे 20% फक्त शेतकऱ्यांना लाभणार आहे. भुईमुंगाचं शेतकऱ्यांना 20%, सोयाबीनचं पण 20-25%, आणि भाताचं एक लय झालं तर 40% सरासरी धरून चालायचं, एवढंच लागणार आहे. पण जास्तीत जास्त भात नुकसान म्हणजे भातची पावसाळ जास्त पडल्यामुळं काढणीला लांबवत गेलं, आणि भांगलण वगैरे तर काय मिळालेच नाही म्हणा शेतकऱ्यांना. आणि पिकाचं उत्पादन म्हणजे पीक झडत गेलं अशी पावसाळ जास्त झाल्यामुळं. आणि आता आहे ते शेतकरी म्हणजे पीक तर काढलंच पाहिजे, कसं सगळ्याच असून जे कशाच असून जे ते काढल्याशिवाय पर्याय नाही. म्हणून आपलं माणसं घ्यायचे, रोजगारी हजेरी लावून आणि त्या भात पीक आपलं काढायचं आणि रान मोकळं करायचं. मग दुसरं काय, आता हे सगळं आहे हे दिसतोय सर्वांना सगळीकडेच. मी प्रत्येक शेतकऱ्याची अवस्था आहे. हे गेल्या वर्षी फार मोठं नुकसान झालं, दुष्काळ म्हणजे कोरडा दुष्काळ. जवळजवळ पीक आम्ही काढलंच नाही, काही काही नाही तर कापून आणलं नाही. आम्ही आपल्या जनावरांनी घालायचं म्हणून गेल्या वर्षाचं नुकसान झालं भयानक मोठं, 100% नुकसान गेल्या वर्षाचं. नावंदाचं भाताचं नुकसान, गेल्या वर्षी सर्व पिकांचं नुकसान झालं. चालू वर्षी 20% उत्पादन सोयाबीन आणि भुईमुगाचं मिळणार शेतकऱ्यांना, 20%. आणि भाताचं राही तरी 35-40% एवढंच उत्पादन जास्ती जास्त करून. आणि अति पाऊस काळामुळं की भाताचं पेन पीक शेतकऱ्यांना महागातच पडलं, कारण रोजगारांची हजेरी 250 रुपये, ट्रॅक्टरचं भाडं 400-500 रुपये म्हणा, जसं अंतर वाढत तसं. आणि मळणीवाल्याला काय पोत्याला अडीच पायऱ्या हे द्यावंच लागते धान्य. म्हणजे काय त्यातनं धान्य निघत नाही, पण रानही मोकळं करावं लागते. तुमचं पिकून जर नाही पिकून जा, रोजगार हा शेतकऱ्यांना द्यावा लागतो या रोजगारी माणसाला. मग तुमचं तिकडे पोचं बरं पिकून जा, नाही पिकलं तर ते रोजगार त्याला द्यावाच लागतो. शिराळा तालुक्यात सर्वाधिक भात शेती केली जाते. ऑक्टोबर महिन्यात शेवटच्या आठवड्यात भात कापणीला सुरुवात होते. मात्र यंदा परतीच्या पावसानं मुक्काम चांगलाच लांबवल्यामुळे भाताच्या शेतात पाणी साचून राहिले, यामुळे भाताची काढणी लांबलेली दिसते. शिराळ्यात अजूनही भाताच्या कापणी मळणीची धावपळ सुरूच आहे. परतीच्या पावसानं बरेच भात आडवे झाल्याने लोंब्यांनाच कोंब फुटलेत. शेतात पाणी साचून राहिल्यानं अक्षरशः भात सडले आहेत. अशातच रोजगारी आणि भात मळणीच्या त्रासानं शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास देखील वाया जाण्याच्या मार्गावर दिसतोय. मागील वर्षीचा कोरडा दुष्काळ आणि यंदाचा ओला दुष्काळ यामुळे शेतकरी पुरतेच हतबल झाले आहेत. लोकलेटिन साठी सांगलीहून प्रीती.